बुदगाव मध्ये देशी दारू दुकानावर हातपाय धुवू नकोस म्हटल्याचा राग मनात धरून युवराज महादेव होवाळे वयवर्ष एकोणसत्तर राहणार बुधगाव या वृद्धावर बुधगाव येथील गोसावी गल्लीतील अंदाजे सव्वीस वर्षाच्या तरुणाने चाकूने वार केला या प्रकरणी त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी हे बुधगाव मधील आरेस मांडवेकर देशी दारूच्या दुकानात वेटर म्हणून काम करतात सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे दारू दुकानातील दारूचे ग्लास धुण्यासाठी दुकानाबाहेर असलेल्या बेसिनजवळ गेले असताना संशयित आरोपी हा त्या ठिकाणी हातपाय धुवत होता त्यावर फिर्यादीने संशयित आरोपीस इथे हातपाय धुवू नकोस चिकल होत आहे असे म्हटले असताना संशयित आरोपीने फिर्यादीस आईवरून अश्लील शिविकाळ करून त्याच्या पॅन्टच्या खिशातून चाकू काढला आणि फिर्यादीच्या गळ्यावर वार करून तो पळून गेला असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार सव्वीस वर्षीय अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला